सद्गुरु शिवाय ईश्वराची प्राप्ती होत नाही. श्रीराम जोशी, नेपाळ, सौंदरला येथे सत्संग. जीवनामध्ये ईश्वराची प्राप्ती करून घेण्यासाठी सद्गुरूला शरण गेले पाहिजे. सद्गुरु शिवाय ईश्वराची प्राप्ती होत नाही. संत निरंकारी मंडळाने सद्गुरूच्या माध्यमातून ईश्वर उपलब्ध करून दिला आहे. संत निरंकारी मंडळामध्ये सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन सद्गुरूच्या माध्यमातून ईश्वर प्राप्ती करून जीवन सुखमय व आनंदीमय करून दिले आहे. प्रत्येकाने सत्संग, सेवा, सिमरन केले पाहिजे असे विचार श्रीराम जोशी नेपाळ यांनी व्यक्त केले. सौंदलगा तालुका निपाणी येथे संत निरंकारी मंडळ यांच्या वतीने आयोजित सत्संग सोहळ्यात बोलत होते. यावेळी संयोजक गणपती गाडीवडर, महेश गाडीवडर, उदय गाडीवडर, पनीश मसाले उपस्थित होते. मुखी बाळासाहेब कळंत्रे यांनी स्वागत करून आठवडाभर चालणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती दिली. यावेळी श्रावणी रणदिवे, माधुरी गाडीवडर, मारुती लोहार, बाळासो पाटील, अपूर्वा जाधव, सुनीता मोहिते, अर्चना दिवटे, सदाशिव माळी, धनपाल दिवटे, साधना जाधव, इंद्रजित पाटील, रवी पाटील, सुधाकर चौगुले, सुभाष कीर्तने आदींनी गीत व विचाराची सेवा केली. बाबासो दिवटे यांनी सूत्रसंचालन केले. स्वाभिमानी रयत क्रेडिट सोसायटी कोगनोळी. ठेवीवर आकर्षक व्याजदर, कमी कमी कागदपत्रात जलद कर्ज उपलब्ध, कर्जावर कमी व्याजदर, सोने तारण कर्ज, होम लोन, वाहन कर्ज, शेती कर्ज, इन्शुरन्स व्यवस्था, महिला बचत गटासाठी कर्ज यासह अन्य सेवा सुविधा उपलब्ध आहे. एक वेळा अवश्य भेट द्या. स्वाभिमानी रयत ऑफ क्रेडिट सोसायटी लिमिटेड, कोगनोळी, मराठी शाळेच्या समोर, कोगनोळी तालुका निपाणी.